आपण तयार करणार आहोत 2 किलो मिरचीचा घाटी मसाला. त्यासाठी लागणारे संपूर्ण मसाल्याचे साहित्य, मसाला बनवण्याचे अचूक प्रमाण की 2 किलो मसाल्यामध्ये तुम्ही एवढा मसाला वापरू शकता. मी तुम्हाला सांगते कसं कसं घेतले, कुठल्या पद्धतीने. आता 2 तोळे लावून घेतली, 2 तोळे 6 जिरा घेतला आहे, सुंट घेतली 2 तोळे, बडी विलायची घेतली 2 तोळे, स्टारफुल घेतले 2 तोळे, विलायची घेतली 2 तोळे, हिरवी विलायची, नाकेसर घेतला आहे 1.5 तोळा, कारण की नाकेसर आणि लवंग टेस्ट सारखीच असते त्याची, त्यामुळं कमी प्रमाण घेतलं याचं. आणि 2 चमचे खसखस घेतली, ही घेतली 50 ग्रॅम हळद, 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम मोहरी, 50 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम जिरं, 4-5 हिंगाचे खडे आणि 1 जायफळ फोडून घेतलं आहे, आणि 50 ग्रॅम रामपत्री आणि जायपत्री मिक्स आहे दोन्ही मिळून 50 ग्रॅम, आणि 2 तोळं वोवा घेतला आहे, 50 ग्रॅम दालचिनी घेतली आणि तेजपत्ता आपल्या याच्यानुसार घेऊ शकतो आपण, आणि 50 ग्रॅम दगडफूल आणि 1 पाव किलो खोबरं, पावशेर लसूण, पावशेर आलं आणि 1.5 पाव धणं घेतले. धणं ह्याच्यामुळं 1.5 पाव घेतले की तिखटाचं प्रमाण कमी होतं धणं जास्त टाकल्यामुळं. आणि आवडस नक्की कमेंट लाईक शेअर करा. आपण सर्व मसाले भाजून घेऊया. तर पहिल्यांदा भाजून घेते मी धने कमी गॅसवर खमंगवास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता की आपण सर्व मसाले चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत, आणि हिंग आणि हळदी हळकुंड ते फक्त 2 तळून घेतलेले आहेत, आणि त्याला बारीक पहिल्यांदा कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये. आणि हे 2 किलो घाटी मसाल्यासाठी 1 किलो तळलेला कांदा आणि खोबरं पण अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. तर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी सर्व मसाले मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. आणि हे पहा, ही 2 किलो खालची मिरची पावडर. आता हे सर्व आपल्याला ह्याचं एकत्र मिश्रण करून घ्यायचं. हे कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट, तळलेला कांदा आणि तळलेलं खोबरं. भरणीमध्ये, चिनी मातीच्या भरणीमध्ये सर्व मिरची घाटी मसाला भरून घ्यायचा. हे याला हिंगाची वाफ द्यायची. हा, आणि भरणीला हिंगाची वाफ द्यायची. हे बघा, तुम्ही पाहू शकता ते मला हिंग आहे. आता पाहू शकता हे अजून मिक्स करून घ्यायचं. तर अशा प्रकारे हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा, आणि एवढ्या मसाल्याला 1/2 किलो मीठ बस होईल. तर आपण मीठ जेव्हा आपण खडा मसाला मिक्सरमधून काढतो तेव्हाच त्याच्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं, त्यामुळं खडा मसाला एकदम पावडर होतो त्याचं. आणि सोजीच्या चाळणीने सर्व मसाला चाळून घ्यायचा. सर्व ते मसाला मिक्स करायचा. सर्व त्याच्यात झालेल्या गुठळ्या गाठी ह्या फोडून घ्यायच्या. असं हाताने अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि सर्व मसाल्याचा एकजीव करायचा. त्यामुळं भाजीमध्ये मसाला टाकल्यावर एकदम खमंग वास येतो आणि चवीला अप्रतिम भाजी होते. तर हे आहे 2 किलो मिरच्या. अशा प्रकारे घरी मसाला तयार केला आहे. ह्यासाठी 1 किलो लवंगी, 1/2 किलो संकेश्वरी आणि 1/2 किलो बेडगी मिरचीचं प्रमाण पाहिजे. आणि ते सर्व एक वेळा उन्हाळा सुकून कडक होईपर्यंत मिरची कांडपमधून बारीक पावडर काढून आणायचं. आणि ही अशा प्रकारे घरी मसाले मिक्स करून घ्यायचे. आणि असे मसाले हाताने मिक्स करून घ्यायचे.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही मसाला करून पहा आणि सांगा हा मसाला कसा झाला आहे.